ते लागणार. फक्त आता 9 वर्षात त्यांनी काय काय काम केलं, याबरोबरच त्यांनी काय काय देशाचं विकलं, या सगळ्या गोष्टी जर आल्या आणि कुठली कुठली आश्वासनं दिली होती, कुठली कुठली आश्वासनं पूर्ण केली, बेरोजगारीचं आश्वासन असेल, नोटबंदी करून काळा पैसा किती बाहेर पडला. हे असं आहे की निवडणुका जवळ आलेल्या आहेत, म्हणजे आमच्या सगळ्याच निवडणुका आता ऑक्टोबरच्या नंतर कदाचित या महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या झाल्या की ताबडतोब लोकसभेची येईल, त्याच्यानंतर ताबडतोब विधानसभेची येईल, तर ते निवडणुकीच्या कामाला ते लागणार. फक्त आता 9 वर्षात त्यांनी काय काय काम केलं, याबरोबरच त्यांनी काय काय देशाचं विकलं, या सगळ्या गोष्टी जर आल्या आणि कुठली कुठली आश्वासनं दिली होती, कुठली कुठली आश्वासनं पूर्ण केली, बेरोजगारीचं आश्वासन असेल, नोटबंदी करून काळा पैसा किती बाहेर पडला ते सांगितलं पाहिजे, 15-15 लाख रुपये देणार त्याचं काय, तर ते पण सांगा, काम पण सांगा, म्हणजे लोकांचं जे आहे अभ्यास चांगला होईल. आज प्रफुल्ल